काटोलच्या विकास कामांवरून जे राजकीय नाट्य व्यासपीठावर घडलं त्यानंतर आशिष देशमुख यांच्यावर अनिल देशमुख यांनी सुद्धा जहरी टीका केली व्यासपीठावर ना, अशी जी खरं तर शासकीय कार्यक्रम होता, आरोप प्रत्यारोप झाले, राजकीय दंगलच दिसली तुमच्यावर, आरोप सुद्धा झाले तुमच्या काकांकडून. नाही, काकाचा शेवटी ते जर बोलले असतील तर त्याचं काही वाईट मानत नाही, पण मागच्या 25-30 वर्षांमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये काहीही कामं इथं झालेली नाही आहे हे जनमानसांमध्ये सर्व ज्ञात आहे. एखादं तरी काम त्यांनी दाखवावं अशी त्यानिमित्ताने जनतेची मागणी आहे, ते दाखवू शकत नाही. भाजपाच्या सरकारने सातत्याने केंद्र आणि राज्याच्या योजनेच्या माध्यमातून एक विकासाचं वातावरण आणि नवं चैतन्य काटोल विधानसभेमध्ये आणलेलं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच त्याच्यामुळे थोडंफार त्यांना वाईट वाटलं असेल, पण त्याचं काका म्हणून मी वाईट वाटून घेण्याचं कारण 2014 साली तुम्ही नंतर निघून गेले असं त्यांनी एक आरोप केला, तुम्ही त्यांचं आव्हान स्वीकारता, त्यांना चॅलेंज करा. नाही, बघा, शेवटी पक्ष जो ठरवेल तो उमेदवार काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचा आमदार म्हणून निवडून येईल एवढं नक्कीच मी तुम्हाला सांगतो. 2024 भाजपाचा आमदार काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये नक्कीच राहील. अनिल देशमुख यांच्याच मतदारसंघात गाव चालो अभियान संपूर्ण राबवलं, एवढे दिग्गज नेते इथे येऊन मुक्कामी राहिले, एक वेगळं वातावरण भाजपाच्या दृष्टीने तयार झालं, त्याचा फायदा होईल आणि भाजप या सीटकरता विशेष ताकद लावत आहे. पुण्या एका विधानसभा लोकसभा जिंकण्यासाठी नक्कीच नाही, संपूर्ण देशामध्ये भाजपाने प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्याला गाव चलो अभियानाअंतर्गत सामान्य लोकांशी, शेतकऱ्यांशी, जनसामान्यांशी, युवकांशी, दलितांशी संपर्क साधण्याची ही एक आमची मोहीम आहे. त्यामध्ये एक आपुलकीचं वातावरण आपल्याला दिसतंय, मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह हा जनतेमध्ये नक्कीच या मोहिमेसाठी आहे. आणि विशेष करून देवेंद्रजी जे विकास पुरुष आहे, या राज्याला विकासाच्या सीमांच्या पलीकडे नेण्याचं स्वप्न जे त्यांचं आहे ते साकार होताना मी समृद्धी मार्गाच्या माध्यमातून पाहिलं, मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये अटल सेतूच्या माध्यमातून पाहिलं, जलयुक्त शिवार कार्यक्रमासारख्या योजना राबवून ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याचं देखील जे अतिशय कठीण स्वप्न होतं ते पूर्ण त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत केलं. नक्कीच ग्रामीण भागामध्ये देवेंद्रजींना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून मिळतो. अखेरचा प्रश्न, राज्याच्या राजकारणात काका पुतण्यावाद सातत्याने दिसतात, राजकीय वैर सुद्धा दिसतं, जे घडलं राजकीय नाट्य त्यानंतर तुम्ही काय सांगाल काकांना? नाही बघा, पुतण्यांचे दिवस आहे. अजित पवारांना राष्ट्रवादी घड्याळ मिळालेली आहे, काका लोकांना कुठेतरी आता रिटायरमेंटमध्ये जाण्याचे दिवस आहे, नाही गेले तर लोक त्यांना पाठवणारच आहेत. याच्यामध्ये काही नवीन नाही आहे, बदल हा होतो नवीन लोकांना विचारांना, लोक आपलेसे करतात आणि नवीन वाटचाल विकासाची दृष्टीने त्यानिमित्ताने करताना जनता काटोल असेल, राज्य असेल, नक्कीच करताना आपलं दिसतं. झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.